ग्रिंचने केले सांता क्लॉजचे अपहरण. सांता क्लॉज उत्तर ध्रुवच्या हो 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 घाटात राहत होता, जिथे खूप सुंदर राजवाडे आहेत ज्यामध्ये त्याची खेळणी बनतात. त्याच्या कामगारांना रील्स, नुक्स, पिक्सेस आणि परी यांच्यामधून निवडले जाते, जे त्यांच्या सोबत राहून प्रत्येक वर्षाच्या शेवटी पासून दुसऱ्या वर्षाच्या शेवटापर्यंत कामात गुंतलेले असतात. एका बाजूला लाल रंगाचे शक्तिशाली जंगल आणि दुसऱ्या बाजूला मोठे पर्वत उभे आहे, ज्यामध्ये ग्रिंचची गुहा आहे. ग्रिंच ख्रिसमसचा तिरस्कार आणि सांताचा तिरस्कार करायचा. आता कृपया ते का म्हणून विचारू नका, याचं कारण कोणालाच माहित नाही. हे असू शकतं की त्याचं डोकं फिरलं असेल, हो ना? खरं होतं, हेही असू शकतं. बहुतेक त्याचे चप्पल खूप छोटे असतील, पण मला असे वाटते की याचे खरे कारण हे आहे की त्याच्या हृदयाचा आकारच 2 पटीपेक्षाही खूप लहान होतं. ग्रिंच आपला कुत्रा मार्क याच्या सोबत गुहेत राहायचा. एक दिवस तो मार्क सोबत किराणा खरेदी करण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याने हो 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 घाटात ख्रिसमसची सजावट पाहिली, कारण हे जवळजवळ ख्रिसमसचे दिवस होते. तो म्हणाला, ओ फिश मार्क, खूप झाला आता, ही ख्रिसमसची सजावट माझ्या डोक्यात जाते. ख्रिसमसची वेळ नेहमी मला सतावते, प्रचंड सतावते, आणि हे सगळं सांता क्लॉज मुळे. तुझा बरोबर आहे मार्क, याबद्दल आपण काहीच नाही करू शकत. तुम्हाला काय सल्ला देत आहेस मार्क? तुला वाटत की सांताच अपहरण करणं खरंच शक्य आहे? ठीक आहे, तुझ बरोबर आहे, कमीत कमी आपण प्रयत्न तर करून पाहू. हे सामान्य ज्ञान आहे की जेव्हा सांता हो 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 घाटात असतो, तेव्हा तो परी, रील्स, नुक्स यांनी बनवलेल्या शक्ती कवचामुळे सुरक्षित राहतो. पण ख्रिसमसच्या आधीच्या संध्याकाळी जेव्हा तो आपल्या बालसिंग्याच्या विना चाकाच्या गाडीमध्ये मुलांसाठी खेळणी भरून ती गाडी मोठ्या जगात घेऊन जातो, तेव्हा त्याला पकडण्यासाठी ग्रिंचकडे चांगली संधी होती. म्हणून ग्रिंचने आपली योजना बनवली आणि ख्रिसमसच्या आधीच्या रात्रीची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी ख्रिसमसच्या आधीच्या रात्री ग्रिंच एक योजना घेऊन आला. मला माहित आहे की काय करायचं आहे, ग्रिंच हसू लागला. आकाशात चंद्र चमकत होता आणि जमिनीवर बर्फ लखाकत होते, आणि मग सांता आपल्या चापकाचा आवाज करत मोठ्या विना चाकाच्या गाडीमध्ये खेळण्यांनी मोठ मोठ्या पिशव्या भरून आनंदाने शिट्टी वाजवत गाणे गात आपल्या गाडीत बसून तो निघू लागला. त्याला लहान लेकरं खूप आवडायची, कारण त्याच्या आयुष्यात हा वर्षातील एक असा दिवस आहे जेव्हा तो खूप खुश असतो आणि आपल्या कार्यशाळेतील खजिना लहान मुलांवर आनंदाने उधळतो. यासाठी सांता घाटीतून बाहेर मोठ्या दुनियेत जात होता. बालसिंग्याला माहीत होतं की त्याच्याकडून काय अपेक्षा केली जाते, म्हणून तो जलद गतीने धावू लागला. असं वाटत होतं की त्याचे पाय बर्फ पसरलेल्या जमिनीला स्पर्शही करत नाहीयेत. इतक्यात चंद्राच्या उजेडात एक दोरी फेकली गेली आणि एक मोठा फास सांता क्लॉजच्या हातावर आणि शरीरावर येऊन पडला, आणि तो लगेच गच्च आवळायलाही गेला. तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार किंवा ओरडणार यापूर्वीच त्याला त्याच्या गाडीवरून खेचून घेण्यात आलं. तो गडगडत खाली आला आणि त्याचं डोकं बर्फात घुसलं. त्या दरम्यान बाळसिंगा धावतच राहिला. त्याला कळलंच नाही की त्याच्या चालकाचं अपहरण करण्यात आलंय, आणि जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याला समजले की ग्रिंचने त्याला बर्फातून बाहेर काढले होते आणि मोठ्या दोरीने चांगले बांधून ठेवले होते. मग त्याने अपहरण केलेल्या सांताला आपल्या गुहेत नेले आणि त्याने पळून जाऊ नये म्हणून त्याला मोठ्या दगडी भिंतीवर साखळ्याने करकचून बांधून ठेवले. ग्रिंच दुष्टपणे हसला, आनंदाने आपले हात चोळू लागला. आता मुले काय करतील? मला माहिती आहे, जेव्हा ख्रिसमसच्या सकाळी त्यांना खेळणी मिळणार नाहीत तेव्हा ते रडतील, ओरडतील आणि पाय आपटत बसतील. शेवटी मी ख्रिसमसला थांबवलंच. आता
एकदा ख्रिसमसच्या आधीच्या संध्याकाळी जेव्हा हे झाले तेव्हा सांता आपली विना चाकाच्या गाडीमध्ये आपले चार आवडते मदतनीस न्यूटन द रिस, पीटर द नुक्स, किल्टर द पिक्सी आणि विस्क नावाची एक छोटी परी यांना सोबत घेऊन गेला होता. हे छोटे अमर जीव त्यांना मुलांना त्यांच्या भेटवस्तू वाटण्यात खूप मदत करायचे. पण जेव्हा त्यांच्या मालकाला अचानक विना चाकाच्या गाडीमधून ओढून नेले होते तेव्हा ते सगळे गाडीच्या सीट खाली आरामात बसले होते. जिथे जोराचा थंड वारा त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता. सांता गायब झाल्यावर थोड्या वेळाने जेव्हा सांताचे आनंदाने गाण्याचा शिट्टीचा आवाज आला नाही आणि सगळे शांत वाटू लागले तेव्हा त्यांना वाटले की खरंच काहीतरी गडबड आहे. आणि तेव्हा छोट्या विस्कने एक सीट खालून आपले डोके बाहेर काढले आणि पाहिले की सांता तिथे नव्हता आणि ती विना चाकाची गाडी चालवायला कोणीच नव्हते. तेव्हा त्या छोट्या प्राण्यांना सांताला पळवून नेल्याबद्दल माहीत झाले आणि समजूत बालसिंगा थांबला. पीटर, न्यूटन आणि किल्टर सगळ्यांनी सीटवर उड्या मारल्या आणि विना चाकाच्या गाडीद्वारे तयार झालेल्या खुणांचा माग काढत परत आले. पण सांता कितीतरी मैल मागे राहिला होता. आता आपण काय करायचं? विस्कने नाराज होऊन विचारलं. या मोठ्या संकटामुळे तिच्या चेहऱ्यावर सर्व आनंद आणि मस्ती उडून गेली होती. आपल्याला परत जाऊन मालकांना शोधलं पाहिजे. नाही नाही, जर आपण परत गेलो आणि सकाळ होण्याआधी मुलांना खेळणी देण्यासाठी आपल्याला वेळ झाला तर सांता खूपच दुःखी होतील. मला विश्वास आहे की कोणत्या तरी दुष्ट प्राण्याने त्यांना पकडले असेल आणि त्याची ही योजना ख्रिसमसला नष्ट करण्याची असेल. आपलं पहिलं काम खेळणी वाटप करणं आहे, यानंतर आपण सांताचा शोध घेऊ, ठीक आहे? ही एक चांगली आणि समजूतदार योजना होती. यासाठी पीटर नुक्सने 12 शिंगा आणि विश्वसनीय जनावरांना बोलावले. मग ते पुन्हा एकदा पुढे गेले. त्यांनी डोंगर, घाट, जंगल आणि मैदान पार केले आणि ख्रिसमसच्या सकाळी जिथे मुले झोपेत होती आणि भेटवस्तूंचे स्वप्न पाहत होते तिथे पोहोचले. पण त्या छोट्या अमर जीवांनी आपले कार्य पूर्ण करण्याचे ठरवले होते. खरं तर त्यांनी आपल्या प्रवासात खूप वेळा सांताची मदत केली होती. त्यांचे मित्र नेहमी त्यांना सल्ला देण्यासाठी तयार असायचे. पण आता त्यांना हे काम स्वतःच्या जबाबदारीवर करायचे होते. ते मुलांना ओळखतही नव्हते आणि सांतानीही सांगितलं नव्हतं. हे काही नवीन नाही की त्यांनी काही हास्यास्पद चुका केल्या. सगळे खेळणी वाटून जेव्हा त्यांनी आपले काम पूर्ण केले तेव्हा ते सगळे हो 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 घाटीत परत गेले. छोटे अमरजीव विचार करू लागले की ते आपल्या मालकाला कसे सोडवणार आणि त्यांना आधी हे माहीत करून घेतले पाहिजे की सांता सोबत काय झालं होतं आणि तो आता कुठे आहे. बर्फाच्या ठिकाणावर त्यांनी पाहिले की सांता त्यांना बघत आहेत आणि त्यांच्या जवळ येत आहेत. लवकरच ते सांता जवळ गोळा झाले आणि त्याला विचारू लागले की काय झालं होत. मेरी ख्रिसमस मित्रांनो, काळजी करू नका, मी बरा आहे. त्या दुष्ट ग्रिंचने विचार केला की मला पळवून नेऊन तो ख्रिसमसला नष्ट करून देईल. पण त्याला माहित नाही की ख्रिसमस कधी माझ्या बद्दल आणि भेटवस्तूंबद्दल नाही, तर हे त्या येशूच्या भेटवस्तूंबद्दल आहे जे आपल्या हृदयामध्ये दुसऱ्यांच्या साठी आनंद वाटतात. ग्रिंच सांताच्या मागे मागे येत होता जेणेकरून एखादी गुप्त माहिती त्याला मिळेल. पण लवकरच त्याला आपली चूक समजली आणि तो विना चाकाच्या गाडीमध्ये चढला. तेही सांता, रेल्स, नुक्स, पिक्सेस आणि परी यांच्या सोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. समाप्त. सांता क्लॉजची गोष्ट. उत्तर ध्रुवाजवळ एक म्हातारा माणूस राहायचा. त्यांचं नाव होतं निकोलस. निकोलस यांना लहान मुलांना खुश बघून खूपच आनंद व्हायचा. म्हणूनच ते लहान मुलांसाठी छोटी छोटी गोड गोड खेळणी बनवायचे. चला ही खेळणी मुलांना देऊन येतो. निकोलस यांना भेट वस्तू द्यायला खूप आवडायचं. म्हणूनच ते खेळणी बनवत व बगीचात खेळणाऱ्या मुलांना ती देण्यासाठी जात.
ते बघा काका आले. हे घ्या मुलांनो, हे तुझ्यासाठी, हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी. थँक्यू काका, थँक्यू काका, थँक्यू काका. सगळ्या मुलांना खेळणी बघून खूप आनंद व्हायचा. त्यांना हसताना खिदळताना पाहून निकोलस देखील खूप खुश व्हायचे. दुसऱ्या दिवसापासून निकोलस यांनी पुन्हा सुंदर सुंदर खेळणी बनवायला सुरुवात केली आणि तेव्हाच नाताळाचा सण देखील आला. निकोलस यांनी आपली खेळणी घेतली व ती मुलांमध्ये वाटायला ते बाहेर जाऊ लागले. तेव्हा त्यांना दिसलं, अरे घराबाहेर तर बर्फच बर्फ आहे, मुलं त्यांच्या घरीच असतील. चला त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटवस्तू देतो. निकोलस यांनी रात्रीच्या वेळी सगळ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या घराबाहेर मोज्यांमध्ये भेटवस्तू लपवल्या व गुपचूप निघून आले. मात्र थोड्याच वेळात पुन्हा बर्फ पडू लागला आणि निकोलस खूपच दमले देखील होते. सांबरांनी ओढलेल्या माझ्या बर्फाच्या गाडीतून मी बाकीच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देऊन येतो. निकोलस यांनी आपली सांबरांनी ओढलेली बर्फावरून चालणारी गाडी काढली व ते उरलेल्या मुलांच्या घराकडे जाऊ लागले. मात्र सारखा बर्फ पडल्यामुळे आता गाडी चालवणं कठीण होऊन बसलं होतं. अरे हे काय, आता तर बर्फ खूपच वाढल्यामुळे गाडी पुढेच जाऊ शकत नाही. आता मी काय करू, मुलांपर्यंत त्यांची खेळणी कशी पोहोचवू. तेवढ्यात तिथे एक परी प्रकट झाली. निकोलस घाबरू नका, मी तुमची मदत करेन. तुम्ही खूप चांगले आहात. आजपासून हे बुटके तुमच्या सोबतच राहतील आणि खेळणी बनवण्यामध्ये तुमची मदत करतील आणि तुमची ही सांबरे देखील जादुई शक्तीमुळे आता हवेत उंच उडू शकतील. तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकाल. मुलांच्या बाबतीत तुमचं जे प्रेम आहे ते कायम टिकून राहील आणि आजपासून तुम्ही सॅंटा या नावाने ओळखले जाल. तेव्हापासून निकोलस हे संपूर्ण जगात सॅंटा म्हणून ओळखले जाऊ लागले. आज सुद्धा नाताळच्या दिवशी मुलं वाट बघतात की रात्री सॅंटा जरूर येईल व त्यांना त्यांची काळे पेटीवाली छोटी मुलगी. ती संध्याकाळ कडाक्याच्या थंडीची होती. बर्फाचे ढग आकाशात गोळा झाले होते आणि खाली गावात अंधार पडला होता या नवीन वर्षाच्या संध्याकाळी. ओ माझ्या छोट्या प्रिय मुली, यावेळी तुला या काळे पेट्या विकण्यासाठी असल्या अंधारात मला पाठवावं लागतंय, यासाठी माफ कर. पण तू बघू शकतेस की मी चालू शकत नाही, आजारी असल्यामुळे. हो आजी, मला समजलं. आणि लक्षात ठेव माझ्या मुली, ह्या काळे पेट्या विकून तुला जे काही पैसे मिळतील त्याने तू काहीतरी खाऊ शकतेस, नाहीतर आजही आपल्याला जबरदस्तीने न खाताच झोपावे लागेल. आता तू जा माझ्या मुली. काळजी करू नको साजी, मी सर्व काळे पेट्या विकीन आणि परत येताना खूप सारे जेवण नक्की घेऊन येईन. येते मी. थंडीच्या अंधारात खडका रस्त्यावर एक गरीब मुलगी जी अनाथ होती आणि जवळजवळ 8 वर्षांची होती, ती समजूतदारासारखं चालत होती. आपलं डोकं गरम ठेवण्यासाठी तिला टोपी घालावी लागली होती आणि तिचे कपडे खूप जुने झाले होते आणि काही ठिकाणी फाटलेले होते. ती आपल्या जखमी पायांनीच हाक देत जात होती कारण तिच्याजवळ चप्पल नव्हती. ती एका कोपऱ्यात उभी राहिली या आशेने की ती तिच्या मोकळ्या बारीक हातात घेतलेल्या काडेपेट्या विकू शकेल. लोक तिच्या जवळून जात होते. ख्रिसमसच्या खरेदीत ते सर्व व्यस्त होते. त्या गरीब मुलीकडे कोणीही लक्ष देत नव्हतं. मुली, त्या खेळण्याच्या दुकानातून मी जे तुझ्यासाठी खरेदी केलं ते तुला आवडलं का? हो आई, हे बाहुली खूप सुंदर आहे, हिचे कपडे खूप छान आहेत. धन्यवाद. त्या काळी पेटीवाली छोट्या मुलीचे डोळे
भरून गेले, पण रडण्यासाठी वेळ नव्हता. तिला काही काडेपेट्या तरी विकायच्याच होत्या, जेणेकरून आज रात्री ती आणि आजी काहीतरी जेवण जेवू शकतील. यासाठी तिने हिमतीने आपले डोळे पुसले आणि त्या महिलेला म्हणाली, हे बघा, तुम्ही काही काडेपेट्या खरेदी करू इच्छिता का? हे खूप मजबूत आणि चांगले आहेत. हे बघ पोरी, मला काडेपेटीची गरज नाहीये, माझ्या मुलीपासून लांब राहा. माहित नाही ते लोक अशा पद्धतीच्या लोकांच्या रस्त्यावर येऊन आमच्या सारख्या प्रतिष्ठित लोकांमध्ये मिसळण्याची परवानगी कशी काय देतात. तिचे कपडे तर बघ आई किती जुने आहेत. माफ करा, पण माझ्याजवळ फक्त हेच कपडे आहेत. ते माझं काम नाहीये, आणि तसं पण माझ्याजवळ पैसे नाहीयेत, आणि असते तरी मी काडेपेटी घेतली नसती. त्यामुळे निघून जा आणि आम्हाला एकटं सोड. पण ही फक्त एकाच रुपयाची आहे. तुला समजत नाहीये का? मी म्हटलं ना मला नकोय, आता निघून जा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलावीन. काडेपेटीवाली छोटी मुलगी थरथरू लागली, बर्फ पडू लागला. पुन्हा एकदा ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काडेपेटी घेण्यासाठी आवाज देऊ लागली, जेणेकरून तिच्या काडेपेटी विकल्या जाव्या. मावशी, तुम्ही काही काडेपेट्या घेऊ शकता का? या जादूच्या आहेत. तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुम्ही एक पेटवाल तेव्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. काही पण फालतू, या सर्व भाकड कथा आहेत, कळलं? पण मावशी, कमीत कमी एक तरी घ्या, याच्या उजेडाने तुमचा ख्रिसमस खूप छान होईल. मी सांगितलं ना नाही, मला नकोय, कळलं? हे खरं आहे, प्रत्येक काडी वेगळी आहे. मला काडी पेटी नको आहे, कळलं? तू तुझ्या घरी जा, बाहेर खूप थंडी आहे. नाही जाऊ शकत मावशी, माझे आई वडील नाहीत, माझी आजी आजारी आहे. तिच्यासाठी औषध घ्यायला आणि जेवण खरेदी करायला माझ्याकडे पैसे नाहीत. मला असं वाटतं की मी तुला मदत करावी मुली, पण माझ्याजवळ खर्च करण्यासाठी पैसे नाहीयेत. कदाचित कोणीतरी दुसरे तुझ्याकडून काडीपेटी खरेदी करतील. कदाचित असं होऊ शकतं. काडीपेटीवाल्या छोट्या मुलीच्या आशा मंदावू लागल्या, कारण थंड हवा आणखी वेगाने वाहत होती आणि त्या कमकुवत मुलीच्या भोवती फिरत होती. सणू काही आपल्या थंड नखांनी तिला ओरबडत होती. शेवटी दृढ संकल्पाने काडीपेटीवाली छोटी मुलगी काडीपेटी विकण्याचा प्रयत्न करू लागली, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी हार मानलेली आणि स्वतःला एकटी समजत ती फुटपाथवर खाली बसली. थंडीमुळे ती आणखी जास्त थरथरू लागली. माझे हात आणि पाय बर्फाच्या ढिगासारखे वाटतायत. मी माझ्या जवळची एक काडी पेटवून घेते, जेणेकरून माझी बोटे थोडी गरम होतील. त्या गरीब काडीपेटीवाल्या मुलीचे हात खूप थरथरत होते, त्यामुळे ती काडी पेटवू शकत नव्हती. काही वेळानंतर खूप मेहनतीने ती फक्त एकच काडी पेटवू शकली आणि तिला आश्चर्य वाटले, कारण ती काडी लोखंडाच्या शेगडीत बदलली. थोड्या वेळानंतर त्या मुलीला गरम जाणवू लागले. तिने आपले थंड बर्फासारखे हात त्या शेगडी समोर धरले. ती खूप आनंदी झाली, पण काही क्षणातच एक बर्फाचा थेंब तिच्या काडीवर पडला आणि ती काडी विझली. मग ती उठली आणि पुन्हा एकदा काडी पेटी विकण्याचा प्रयत्न करू लागली, पण दुर्दैव ती आपली एकही काडी पेटी विकू शकली नाही. अचानक तिने एक आवाज ऐकला. कशी आहेस छोट्या मुली, तुझ्याजवळ विकण्यासाठी काय आहे? मी काडी पेटी विकते, तुम्ही खरेदी करू शकता का? जसे ती त्या आवाजाच्या दिशेने वळली, तिने पाहिले की एक बेघर म्हातारी आपल्या कुत्र्यासोबत एका कोपऱ्यात उभी होती. ते दोघे थंडीमुळे थरथरत होते. तू बघितलं नाहीस का की मी सुद्धा तुझ्यासारखी गरीब आहे? ओ माफ करा, मला या काडेपेट्या विकायच्या होत्या, कारण मला माझ्या आजीसाठी जेवण खरेदी करायचंय.
बिचारी मुलगी, तू माझ्यासाठी माझ्या कुत्र्याची काळजी घेशील का? फक्त थोड्या वेळासाठी मला जावं लागेल आणि काहीतरी जेवण शोधावं लागेल. कदाचित मी तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी जेवण घेऊन येऊ शकेन. अच्छा, म्हणजे मी माझ्या आजीसाठी काहीतरी जेवण घेऊन जाऊ शकेन? पण लवकर या हा, कारण मला माझ्या आजीसाठी औषधही घ्यायची आहेत. काळेपेटीवाली छोटी मुलगी कुत्र्याची काळजी घेण्यासाठी तयार झाली आणि ती म्हातारी महिला लवकरात लवकर परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. कुत्रा शांतपणे त्या कोपऱ्यात बसून राहिला आणि तिने त्याचा पट्टा पकडला होता. थोड्या वेळानंतर ती बिचारी मुलगी पुन्हा थरथरू लागली. तिने क्षणासाठी काहीतरी विचार केला आणि तिने काळी पेटी बाहेर काढली आणि भिंतीसमोर काळी पेटवली. तिला आश्चर्य वाटले की तिच्या समोर पकवानांनी सजलेलं टेबल आलं, ज्याच्यावर टर्की, बकरा, बदक, मासे, सफरचंद आणि केक ठेवले होते. औ, मी हे सर्व खाऊ इच्छिते. मला या ठिकाणी खूप छान वाटतंय. जसे ती केकच्या तुकड्यापर्यंत पोहोचली, काडीची आग भिजली आणि सर्व काही गायब झाले. ती खूप नाराज झाली. तिने आकाशाकडे पाहिले आणि प्रार्थना केली. हे परमेश्वरा, मला या दुःखातून बाहेर काढ. मी खूप भुकेलेली आहे आणि त्रस्त आहे. माझी मदत कर देवा. आणि त्याच वेळी तिने एक तुटलेला तारा पाहिला जो खाली पडत होता आणि तिला तिच्या आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली. आजीने सांगितलं होतं, कोणीतरी मेल्यानंतर तुटलेला तारा दिसतो. माझी आजी खूप आजारी आहे. याचा अर्थ हा तर नाही की माझी आजी गेली. या जगात माझ्यावर इतकं प्रेम कोणीच नाही करत जितकं माझी आजी माझ्यावर करते. तिने आणखी एक काडी काढली आणि पेटवली. आपल्या आजीला समोर पाहताच तिला आश्चर्य वाटले. आजी, खरंच तू आहेस का? हो माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी आले आहे. आपल्या आजीला पाहताच काळेपेटीवाल्या छोट्या मुलीला आनंद झाला, पण ती थोडी आश्चर्यचकित होती, कारण की तिला तिची आजी हवेत तरंगताना दिसत होती. भिऊ नकोस माझ्या बाळा, मी आता सुरक्षित आणि स्वस्थ आहे. तुला माझ्याबद्दल काळजी करण्याची काहीच गरज नाही. काळेपेटीवाल्या छोट्या मुलीने किती मेहनतीने ती काळीपेटी विकण्याचा प्रयत्न करत होती हे सांगण्यासाठी तोंड उघडलं. इतक्यात पुन्हा एकदा काडीची आग विझली आणि तिची आजी गायब झाली. यावेळी त्या मुलीने तिच्या जवळ असलेल्या सर्व काड्या एकत्रित पेटवल्या, कारण की तिची आजी गायब होणं तिला नको होतं. आता प्रकाश खूप मोठा होता, सूर्यासारखा. तिची आजी पुन्हा समोर आली. तिने त्या काडीपेटीवाल्या मुलीकडे खूप प्रेमाने पाहिलं आणि हसली. आजी, मी खूप घाबरले होते. मला इथे अजिबात नाही थांबायचंय. मला तर तुझ्यासोबत घेऊन चल ना आजी. हो माझ्या मुली, मी तुला माझ्या सोबत घेऊन जाईन. मला तुझा हात दे. आजीने काडीपेटीवाल्या छोट्या मुलीचा हात आपल्या हातात धरला आणि तिला आपल्या जवळ घेतले. त्या दोघी आकाशाच्या दिशेने उडू लागल्या. आता तुला कसं वाटतंय माझ्या प्रिय परी? औ आजी, मला खरंच खूप छान वाटतंय. मला भूक सुद्धा लागत नाहीये आणि थंडी सुद्धा वाजत नाही. मला पंखासारखं हलकं वाटतंय. आजी पुन्हा हसली आणि त्या दोघी स्वर्गात उडून गेल्या. आणि त्याच वेळी एक छोटा तुटलेला तारा दिसला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा ती छोटी काळेपेटीवाली मुलगी जमिनीवर बसली होती. तिच्या हातातील सर्व काड्या जळाल्या होत्या आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं एक हसू होतं. खूप लोक त्या जमिनीवर पडलेल्या त्या निर्जीव काळेपेटीवाल्या छोट्या मुलीकडे पाहत होते. त्या सर्वांना दुःख झाले, कारण तो लहान जीव त्यांच्या जीवनात जो उजेड आणणार होती त्याला ते गमावून बसले होते. समाप्त. बर्फाची राणी.
गेरडा एक तरुण मुलगी होती जी आपल्या आजी सोबत राहत होती. तिचा होणारा नवरा बाजूच्या घरात राहत होता. त्याचे नाव के होते. गेरडा आणि के या दोघांच्या घरांमध्ये एक पायवाट होती. तिथे गेरडा आणि के ने आपल्या प्रेमाची आठवण म्हणून लाल गुलाबाची रोपे लावली होती. ते नेहमी लग्न करण्याविषयी बोलत असत. थंडीच्या दिवसात एक दिवस जेव्हा ते त्यांच्या गुलाबांच्या झाडांजवळ बसले होते तेव्हा आजी ओरडली, बघा बर्फाची राणी तिचे बर्फाचे कण एकत्र करत आहे. गेडा आणि के वेगाने खिडकीच्या दिशेने पळाले. के ने बर्फाच्या राणीला खिडकीतून पाहिले आणि आपली जीभ बाहेर काढून चिडवू लागला. असे करू नकोस के, जर तिने तुला पाहिले तर काय होईल, ती तुझ्या मागे लागू शकते. मग तो गेडाच्या घरा बाजूच्या आपल्या घरात खिडकीतून चढून परत गेला आणि आपल्या खोलीत गेला. त्या रात्री तो झोपायला जात होता तेव्हा त्याने आपल्या खिडकीतून बाहेर वाकून पाहिले. तेव्हा त्याने एक वेगळ्या प्रकारचा बर्फाचा कण पाहिला आणि तो कण बर्फाची राणी होईपर्यंत वेगाने वाढतच गेला. तिने हातात तुर्कीश मिठाईचे ताट पकडलेले होते. के स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने ताटातून मूठभर मिठाई हिसकावून घेतली. जसे हावरटपणाने त्याने ते आपल्या तोंडात टाकले तेव्हा महिलेने त्याला त्याचे मनगट पकडून खिडकीतून बाहेर आपल्या बिनचाकांच्या गाडीत ओढून घेतले. तिच्या घोड्यांचा कळप अचानक उडू लागला. केक खूप घाबरला पाहिजे होता, पण मिठाईने त्याच्या डोक्याची समजून घेण्याच्या शक्तीला मंद केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गेरडा केला भेटायला आली तेव्हा तो तिथे नव्हता. तिने त्याला प्रत्येक ठिकाणी शोधले. ती गावातल्या चौकात पळत गेली आणि रडत रडत विचारू लागली, तुम्ही केला पाहिलंय का? तुम्ही माझ्या केला कुठे पाहिलंय का? पण त्याला कुणीही पाहिले नव्हते. कोणालाही माहित नव्हतं की तो कुठे गेला आहे. माझा केक जिवंत असावा, कृपया माझा केक जिवंत असावा. मला नाही वाटत की तो मेलेला असेल. गेरडाने वर पाहिले. तिथे एक चिमणी बसली होती. जेव्हा आम्ही जेवण शोधतो तेव्हा आम्ही घराच्या छतावर बसतो, तेव्हा आम्ही सर्व काही पाहतो, पण जर तो नदीत पडला असेल तर काय माहित. ठीक आहे, मी जाऊन नदीच्या परीला विचारते. गेरडाच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. जर तो पाण्यात बुडाला असेल तर नदीतील परीला माहित असेल. मग ती नदी जवळ गेली आणि जोरात ओरडली, नदी नदी, माझा के इथे आला होता का? तो तुझ्या खोल पाण्यात पडून बुडाला आहे का? आणि नदी परी पाण्यातून वर आली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हसू होते आणि ती म्हणाली, ओ माझ्या प्रिय मुली, नाही तुझा के इथे खाली नाही आलाय, आता रडू नकोस. मग तो कुठे गेलो असेल? मला माहित असत तर सांगितलं असत, पण एक म्हातारी चेटकीन आहे जी माझ्या किनारी राहते. ती तुझी मदत करू शकते, पण तुला तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मी माझ्या प्रेमासाठी काहीही करू शकते, तुम्ही मला तिथे घेऊन जाऊ शकता का? का नाही, त्या छोट्या नावेत उडी मार, माझ्या लाटा तुला तिच्या झोपडीपर्यंत घेऊन जातील. नंतर नदीपरी गायब झाली आणि गेरडाने नावेत उडी मारली. जसा लाटांचा वेग वाढत होता तशीच छोटी नाव वेगाने तरंगत होती. त्यानंतर गेरडाने एक झोपडी पाहिली. एक म्हातारी बाई लटपटत बाहेर आली. ती वाकलेली होती आणि तिने हातात छडी पकडलेली होती. म्हातारी बाई नदीच्या किनाऱ्यावर आली आणि तिने नाव आपल्या छडीने पकडून जमिनीवर ओढत आणली. तिने बाहेर येण्यासाठी गेरडाची मदत केली. खरं तर गेरडा या विचित्र म्हाताऱ्या चटकिनीला पाहून घाबरली होती, पण तिने केला शोधण्याचं पक्क ठरवलं होतं. ये मुली, आणि मला सांग की तू कोण आहेस. गेरडाने तिला सर्व काही सांगितले. तुम्ही माझ्या केला पाहिला आहे का? नाही, पण तो कदाचित येथे येऊ शकतो. मग त्या झोपडीमध्ये गेल्या. तिथे टेबलवर सुंदर चेरीची वाटी ठेवली होती. गेरडा, आता दुखी होऊ नकोस, तुझं प्रेम तुझ्यासाठी मार्ग शोधून काढेल, आणि आता ती चेरी खा. जेव्हा गेरडा खात होती तेव्हा ती म्हातारी बाई तिच्या लांब केसांना सोन्याच्या कंगव्याने विंचते वेळी हळूहळू बोलू लागली, मी तुझ्यासारख्या नातीसाठी तळमळते आहे. गेरडा के बद्दल विसरून गेली.
कारण त्या म्हाताऱ्या बाईने जादूच्या कंगव्याने तिच्यावर जादू केली होती. म्हातारी चेटकीन गिरडाला आपल्या जवळ ठेवून घेणार होती. थोड्या वेळाने गिरडा बडबडली. मी इथे कायम राहण्यासाठी तयार आहे. पण एक दिवस बागेत गिरडाने लाल गुलाब पाहिले. त्याने तिला केची आठवण करून दिली. केच्या आठवणीने म्हाताऱ्या बाईच्या जादूला तोडले आणि गेडा बागेच्या गेटकडे पळत गेली. ती जास्त लांब पळू शकली नाही आणि दगडाच्या पुलावर थांबली. अचानक तिला ट्रोल्सनी घेरले. ट्रोल्स गेडाला पकडण्यासाठी पुढे आले. ती जाड आणि सुंदर आहे. तिला बदाम आणि मध खाऊ घातले आहे. ती किती स्वादिष्ट असेल. ती माझ्या सोबत खेळेल. ती मला तिचा मफलर आणि तिचे सुंदर कपडे देईल. छोटी ट्रोल मुलगी जी गेडाच्या वयाची होती तिच्या चेहऱ्यावर उदासी होती. तिने गेडाला कमरेत पकडले आणि म्हणाली, ते तुला नाही मारणार, मी तुझं रक्षण करेन. सर्व ट्रोल्स हसले. त्यांनी छोट्या ट्रोल मुलीसाठी गेडाला सोडून द्यायचं ठरवलं. गेडाने तिला आपली व्यथा सांगितली की तिला केचा किती लळा होता आणि तिला त्याला शोधलंच पाहिजे. जेवणानंतर त्या दगडाच्या पुलाखालून जात होत्या तेव्हा त्यांच्यावर 100 पेक्षा जास्त कबूतर झोपण्याचे नाटक करून त्यांना पाहत होते आणि ऐकत होते. आम्ही केला पाहिला आहे. कुठे? बर्फाच्या राणीच्या गाडीत. ते कुठे चालले होते? लॅपलँड. बर्फाच्या राणीचा तिथे राजवाडा आहे. छोटा ट्रोल मुलीने गंभीरपणे पाहिले, डोके हलवले आणि म्हणाली, मी तुला तुझं प्रेम मिळवण्यासाठी मदत करेन. छोटी ट्रोल मुलगी आपल्या पाळीव प्राण्याजवळ बारासिंगाकडे गेली, डोळे बंद केले आणि म्हणाली, मी तुझी दोरी सोडते. तू वेगाने पळत जाऊन या प्रेमळ मुलीला बर्फाच्या राणीच्या राजवाड्यामध्ये घेऊन जा. कळलं तुला? लवकर जा. मग छोट्या ट्रोल मुलीने बालसिंगाची दोरी सोडली. गेरडा आणि बालसिंगा निघाले. तो बर्फाच्या राणीच्या राजवाड्यामध्ये पोहोचेपर्यंत पळतच राहिला. तिथे त्याने गेरडाला खाली उतरवलं. तू इथून एकटीच जा. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबेन. मी वचन देतो की तुला आणि तुझ्या प्रेमाला सुरक्षित घरी पोहोचवेन. गेडा बर्फाच्या राणीच्या उंच राजवाड्याच्या बाहेर चालत होती. तिथे अचानक ती हजारो बर्फाच्या कण्यांनी वेढली गेली. ते बर्फाच्या राणीचे रक्षक होते. गेडाने प्रार्थना केली. थंडी इतकी जबरदस्त होती की आपला श्वास बघू शकत होती. तो तिच्या तोंडातून वाफेच्या स्वरूपात निघत होता. वाफ मोठी होऊन छोटे स्वर्गदूत बनण्यासाठी ती वाफेला प्रार्थना करत होती. गेडा आपली प्रार्थना संपेपर्यंत पूर्ण तुकडी तिच्या चारी बाजूंनी उभी राहिली. त्यांनी बर्फाच्या कणांवर आक्रमण केले आणि लढाई सुरू झाली. गेडा वेगाने बर्फाच्या राणीच्या राजवाड्यामध्ये गेली आणि तिला के दिसला. तो बर्फाच्या भिंतीच्या आत होता. के, माझं प्रेम के, शेवटी तुम्हाला भेटलासच. थंडीने जवळजवळ गारठला होता आणि डोक्यापासून पायापर्यंत निळा झाला होता. त्याला आता काहीच जाणवत नव्हते कारण तो तुर्किश मिठाईच्या अधीन झाला होता. या दरम्यान बर्फाच्या राणीने त्याच्यावर मिठाई, वाईट आणि शक्तिशाली मंत्रांचा प्रयोग केला होता. गेडाने त्याला मिठी मारली आणि रडू लागली. तिचे गरम अश्रू त्याच्या छातीवर पडले आणि त्याच्या हृदयात घुसू लागले. त्याने बर्फ वितळवले जे केचा हृदय बनले होते. त्याच्या शरीरात गरम झोंब परत आला. त्याने गेडाला ओळखले आणि आनंदाने रडू लागला. गेरडा, इतका वेळ तू कुठे होतीस? के, माझ्या प्रेमाने तुला शोधत होते आणि शेवटी तुम्हाला भेटलासच. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली, हसले आणि आनंदाने रडू लागले. प्रामाणिक बारशिंगा त्यांची वाट पाहत होता. त्यांना येताना पाहून तो खाली वाकला आणि त्यांना आपल्या पाठीवर चढू दिले. ते घराकडे उडून गेले. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञता झळकत होती. यानंतर लगेच त्यांनी लग्न केले आणि आनंदाने जीवन जगू लागले. समाप्त. Thank you.
वसंत ऋतूची राजकन्या, कुणी एकेकाळी एक चंद्र राक्षस ज्यांचं नाव मुंडो होत तो चंद्र लोकांच्या ओसाड भूमीवर फिरत होता. तेव्हा त्याले अचानक 13 नाव्यांची पृथ्वीच्या सुंदर राक्षसीचे दर्शन झाले. मुंडो लगेच तिच्या प्रेमात पडला. तो चंद्रावरून उडी मारून पृथ्वीवर उतरला. त्याने तिच्या सांबोर गुडघे टेकले, झाडासारखी एक फूल धरले आणि त्याने तिला मागडी घातली. तेरा त्याच्यावर मोहित झाली. ती हसली. मुंडोने तिचा मन जिंकला. मुंडोने तिच्यासाठी नदी काढी, एक अद्भुत महाल बांधला. हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर राजवाडा होता. तेराला खूप आनंद झाला. लवकरच तेरा आणि मुंडोच्या बाळाचा जन्म झाला. तिला आशीर्वाद द्यासाठी आलेल्या जॉइंट हर्मिटने राजकुमारी स्प्रिंग असं तिचं नाव ठेवला. तेरा आणि मुंडो खूप खुश होते. सुंदर राजकुमारी स्प्रिंग जसजशी मोठी होत होती तसतसे अनेक जण तिला मागडी घालत होते, परंतु तिने त्यांच्यापैकी कोणाला पसंत केले नाही. आपल्या प्रिय आईसोबत तिच्या सुंदर वाड्यात राहून ती खूप आनंदित होती. सनशाईन नाव्याचा एक सूर्य राक्षस तिले मागडी घालण्यासाठी तिथे आला. जेव्हा राजकुमारी स्प्रिंगने त्याला पाहिले तेव्हा ती चकित झाली, कारण तिने पाहिलेला सनशाईन हा सर्वात देखणा माणूस होता. माझे नाव सनशाईन आहे आणि मी तुझ्याकडे लग्नाची मागणी घालायला आलो आहे. राजकुमारी स्प्रिंग लगेच उदास झाली. अरे पराक्रमी देखण्या सनशाईन, मी माझ्या आईला सोडू शकत नाही, कारण मी त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करते. मला माफ कर. सनशाईन तिथून निघाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा सनशाईन पुण्या राजवाड्यात आला. अगं सुंदर राजकुमारी स्प्रिंग, कृपया बाहेर ये. त्याचा आवाज ऐकून राजकुमारी स्प्रिंग राजवाड्यातून बाहेर आली. अरे तुला बघून मला खूप आनंद झाला. आणि तुला बघून मला आनंद झाला राजकुमारी. मी फक्त आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही, पण तुझे तुझ्या आईवरचे प्रेमही मला समजते, म्हणून मी दुसरा प्रस्ताव घेऊन आलो आहे. आणि तू कुठला? तू माझ्याशी लग्न कर, माझ्या बरोबर माझ्या राज्यात ये. 9 महिने माझ्याकडे राहा आणि उरलेले 3 महिने तू तुझ्या आईकडे राहा. राजकुमारी स्प्रिंग हसली, कारण तिला सनशाईनचा प्रस्ताव खूप आवडला. तिने होकार दिला आणि त्यांचं लग्नही पार पडलं. लग्नानंतर तिने आई वडिलांचा निरोप घेतला आणि ती सनशाईन सोबत निघून गेली. लग्नानंतर काही दिवसांनी मुंडो तेराकडे गेला. अगं सखे, माझ्या लोकांची काळजी घेण्यासाठी माझ्या राज्यात परत जाण्याची वेळ झाली आहे. पण माझा काय? मी तुला नेहमी माझ्या सोबत येण्यास सांगितले आहे, पण तू कधीच येत नाहीस. तुला तुझा राजवाडा सोडायचाच नाहीये. होय, मला पृथ्वी सोडण्याची इच्छा नाही. मी तुझा वाट पाहिन. त्यांनी एकमेकांना गळे मिळलं आणि मग मुंडो निघून गेला. ती एकटीच होती. दाट जंगलात पोहोचताच तिने बाहेर पडल्याचा निर्णय घेतला. तिथे फ्रॉस्ट दिसला. स्वागत आहे तेरा, तुला तुझ्या प्रदेशातून बाहेर यायला थोडा वेळ लागला. तू कोण आहेस? तू ना मला वळखलंस नाही. मी फ्रॉस्ट आहे. सला, खूप वेळ झाली आहे. मी पण तुझ्यापेक्षा जास्तच विचार करून घेतलं आणि मी तुला ताब्यात घेण्यासाठी येथे आलो आहे. सला, कोठून जा. त्याच वेळी टीरा बर्फाने झाकली गेली आणि गोठली. पृथ्वी आता माझी आहे. आणि लवकरच पृथ्वी बर्फाने झाकली गेली. मुल्लो यांच्या त्याच्या सुख्य मंत्र्यांची माहिती दिली. त्याने त्याच्या मंत्र्याला त्यावेळी सनशाईनच्या भेटीची व्यवस्था करण्यास सांगितले. सर, तुम्ही सनशाईनला गुपचूप भेटावे, जेणेकरून फ्रॉस्टला तुमच्या भेटीची कल्पना नसेल. बरोबर आहे तुमचं. हुशार मंत्र्याने कल्पना सुचवली. नंतर मुंडोने चंद्र हलवला व सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी आणून ठेवला. यामुळे ग्रहण लागले. मुंडो सनशाईन आणि प्रिन्सेस स्प्रिंगला अर्धात भेटले आणि त्यांना सर्व काही समजावून सांगितले. सनशाईन संतापला होता. मी माझ्या उष्णतेने बर्फ वितळून टाकेन. मुंडोने होकार दिला आणि तिथून निघून गेला. सनशाईनने आपला राग फ्रॉस्टवर काढला आणि लवकरच सर्व बर्फ वितळू लागला. हे काय होत आहे?
सूर्याची किरणे खूप शक्तिशाली होती. तिला लगेच समजले की तो सनशाईन आहे. ठीक आहे, थांब. तुम्ही टेराला मुक्त करेपर्यंत मी थांबणार नाही. करेन, पण माझी एक अट आहे. एकतर तू तिला मुक्त कर किंवा मी तुला पूर्णपणे वितळून टाकतो. कोणत्याही अटी नकोयत. ठीक आहे, तसं कर. मला वितळल्याने संपूर्ण पृथ्वीवर मोठा पूर येईल आणि ते ठीक करण्यासाठी तुम्हाला युगे लागतील. सनशाईन स्तब्ध झाला. तो बरोबर आहे, त्याला विचारा त्याला काय पाहिजे. सनशाईन रागाने धुमसत होता. मी आता पुरता निघतोय, पण प्रत्येक वर्षी जेव्हा राजकुमारी स्प्रिंग तुमच्याकडे परत येईल तेव्हा मला पृथ्वीवर माझे राज्य हवे आहे. संपूर्ण 9 महिने. हा वेडेपणाच आहे. 9 महिने थंड तापमान पृथ्वीचे नुकसान करेल. मी परत आल्यावर तिला देयासाठी माझ्याकडे काय उरेल. ठीक आहे, तर मग 7 महिने. आपला चिमुकला मुलगा मॉन्सून त्याचा खेळ खेळण्यासाठी कुठे जाणार असे तुला वाटतं? आम्ही त्याला दरवर्षी 3 महिन्यांसाठी त्याच्या आजीच्या वाड्यात पाठवण्याचे ठरवले आहे, जेणेकरून त्याला पृथ्वीबद्दल सर्व काही शिकता येईल आणि तिथे पाऊसही पडेल. अरे चल आता, एक बाळ. हे बाळ सनशाईन आणि राजकुमारी स्प्रिंग यांचा मुलगा आहे. ठीक आहे, 4 महिने बस तितकेच. 2. तुम्ही दोघे ही थांबा. हो, पण माझी आई तिथे गोठली आहे. 3 महिने. तुम्हाला दरवर्षी 3 महिने मिळतात, घ्या किंवा सोडा. ठीक आहे, पुढच्या वर्षी मी तुम्हा सर्वांना भेटेन. एवढे बोलून तो नाहीसा झाला. राजकुमारी स्प्रिंग त्याच्या वेळी पृथ्वीवर पोहोचली आणि पृथ्वी सुंदर दिसून लागली. टेरेचा बर्फ वितळला आणि ती पुन्हा एकदम मुक्त झाली. आई, मला मुलगा झाला आहे. तो पावसाचा राक्षस होणार आहे. आम्ही त्यांना मान्सून असे नाव दिले आहे आणि तो दरवर्षी 3 महिने तुला भेटायला येईल. खरच किती शान, मी खूप आनंदी आहे माझा बाळा. आणि म्हणून दरवर्षी राजकुमारी स्प्रिंग टेराला भेट्याकरिता 3 महिन्यांसाठी येऊन लागली आणि पृथ्वी फुलली. मग सनशाईन स्प्रिंगला परत घेण्यासाठी येईन आणि त्याच्या बरोबर पृथ्वीवर उन्हाळा येईल. मग मान्सून भेटीला येईल आणि 3 महिने पावसाचा मुक्काम होईल. मग तो निघून गेल्यावर फ्रॉस्ट तिच्या सोबत वर्षांच्या शेवट्याच्या 3 महिन्यांचा हिवाळा घेऊन येईल आणि टेरा सर्व रीतींचे प्रेमाने आलिंगन देऊन स्वागत करी. आणि अशा प्रकारे पृथ्वी फुलांना जाऊन लागली. गोष्ट संपली.